येणार नाही. पण आमचा देश कुठं आहे? 8-9 वर्ष सरकार झालं देशात आहे. 9 वर्षाचा कालखंड आमच्या मनमोहन सिंग साहेबांना 10 वर्ष मिळाली. 10 वर्षात भारताच्या प्रगतीचा आलेख इतका वाढलेला होता. पण आता ही 9 वर्ष आणि 1 वर्ष राहिले. पण आमचा देश आम्हाला विश्वगुरु करायचा आहे. आमची तक्रार नाही, आमचा पाठिंबा आहे. पण अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय म्हणतोय माननीय उद्धवजी, अध्यक्ष काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना बरोबर घेतलं पाहिजे म्हणून मी त्यांचा उल्लेख करतोय. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक, जगाच्या पाठीवर तुम्ही पत्रकार आहात संजय राऊत साहेब, पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या क्षेत्रात जगाच्या पाठीवर आमचा देश 150 क्रमांकाला खाली गेलेला आहे. जागतिक आनंद निर्देशांकात भारत संपूर्ण जगात आता 136 क्रमांकावर गेलाय. स्त्री पुरुषांच्या समानतेवर आमचा देश 135 क्रमांकावर आहे. आणि मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत देखील आम्ही 132 क्रमांकावर आहे. मानव विकासाचा निर्देशांक म्हणजे राहण्यासाठी घर, शिक्षणाची व्यवस्था आणि आरोग्याची व्यवस्था. या देशात 132 आपचा देश 132 क्रमांकावर गेलाय. मग आम्ही विश्वगुरु कसे होणार? व्हायला पाहिजे, होण्याबद्दल तक्रार नाही. पण आमचा क्रमांक थोडा थोडा तरी वर जाताना दिसला पाहिजे. पण या काळात आमची ही अधोगती झालेली आहे. खरं म्हणजे या देशामध्ये विरोधकांना शत्रू मानण्याची पद्धत नव्हती, पण दुर्दैवानं ही पद्धत सुरू झालेली आहे. आणि विरोधकांना शत्रू मानणं, अटल बिहारी वाजपेयींचं लोकसभेत एक भाषण आहे, इतक्या खुले आमपणानं त्यांनी भाषण आणि लोकशाहीची बूज राखण्याचं काम त्यांच्या भाषणामधून या देशात झालेलं आहे. त्यांनी कधी या देशात तेव्हाच्या पिढीनं मागच्या लोकसभेत असो विधानसभेत असो विरोधकांना शत्रू मानण्याचं काम कधीही झालेलं नव्हतं. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्रितपणानं ही वज्रमूठ एकत्रित केली पाहिजे. दुपारी नागपूरला आलो, चौकशी केली पाण्याचं कसं चाललंय. आमचे दुनेश्वर पेठे म्हटले साहेब एक तासच पाणी येत. 2012 साली याच नागपूर शहरात मी 24 तास पाण्याचा प्रयोग सुरू झाला म्हणून महापालिकेला जाऊन असा प्रकल्प बघायला अरविंद सावंत साहेब गेलो होतो. पण मला वाटतं 24 तास पाणी असेल तर आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हटले 1 तास पाणी मिळतं. त्यामुळे नागपूरमध्येच विकास जर होत नसेल तर मग महाराष्ट्राचं काय होणार. आणि म्हणून महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना ही वज्रमूठ, महाराष्ट्रामध्ये एकसंघ राहण्यासाठी ही वज्रमूठ आहे. आता काही लोक म्हणतात आमच्या वज्रमुठीला तडे गेले, वज्रमूठ अमकी झाली तमकी झाली. कारण या वज्रमुठीची सगळ्यांना भीती वाटते. हे सगळे जर एक राहिले तर महाराष्ट्रात पुन्हा आपल्याला सत्ता दिसणार नाही, ही भीती सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून ही वज्रमूठ अखंडपणाने ताकदीनं महाराष्ट्रातल्या सर्व भागात जाणार आहे. आज इथं सभा आहे, आणखीन पुढच्या काळात सर्व विभागीय केंद्रात सभा होईल, त्यावेळी देखील महाराष्ट्रातल्या जनतेला झालेल्या सर्व गोष्टींच्या बद्दल अधिक चांगली माहिती देण्याचं काम या सभेतनं होईल. पुन्हा एकदा फार मोठ्या संख्येनं आज आपण या ठिकाणी आला. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब, अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आपण या सभेला केलेलं आहे. यानंतर